म्हणतात ग्रीन पोपटला हेच नंबर आहे. येस सर. अच्छा चल कॉल घेऊ मग. हो सर. हॅलो म्हणतात रेकॉर्डिंग व्यवस्थित झालं मस्त. अच्छा एडिटिंग झालं की सर. ओके मग कॉल लावूया ग्रीन पोपट. हॅलो रावसाहेब शिंगणे काय म्हटलं? काय नमस्कार. बोला. हा ते पंखा आमच्याकडे रिपेअर टाकला आहे. सिद्धिविनायक मधनं बोलतोय. सिद्धिविनायक इलेक्ट्रॉनिक्स. नाही ते पंख्याला 2000 खर्च आहे. अहो नवीन नाही, तुम्हाला पहिला रिपेअर करून पाहिजे ना. पहिला रिपेअर करून पाहिजे. 2000 रुपये सांगायला लागेल. त्याला पंख्याची पानं नाहीत काय नाहीत मग कसं होणार ते? पहिल्यांदा तुम्ही सांगितलं बघा 4 दिवसात देतो काय जास्त खर्च येत नाही म्हणून. गर्दी आहे तर गिरा काय फुल गर्दी कसली गर्दी? उन्हाळा संपत नाही. कसं आहे तुम्ही जर मी बघा लगेच देणार आहे तुम्हाला. तुम्ही जर 2000 खर्च येतो करा म्हटला तर उद्याच्या 25-28 तारखेपर्यंत मिळेल बघा मंथ एंड पर्यंत. उन्हाळा संपला म्हणजे गिरायका होईल. गिरायका गिरायका काय सांगायला? आम्ही गिरायकी नाही का फुकट आम्ही तिथे. पण पंखा काय कुठं वर छपावर ठेवलं का? भिजलाय का काय पंखा पावसात? गच्चीवर होता म्हटल्यावर भिजणार. म्हणजे पाण्यात घालतात बादलीत घालायचं नाही का? मग असं कसं होतं आता सगळं काय झालंय? आता वाइंडिंग गेले त्यांच्या पंख्याचं पातळ एक पान नाही. या कुठं पान कशाला घरात ठेवलाय काय? पान घरात कशाला ठेवू? मग त्याला पान नाही ते काय पण करत. मला काय म्हटलं 4 दिवसात देतो म्हटलं की नाही. होय म्हणजे त्या वेळेला बघून घेत पंखा नव्हता हे नव्हता असं सांगायला कारण आहे. अहो तुम्ही काय म्हटला तिथं आमच्या इथं आणून देताना काय नाही किरकोळ काम आहे नुसतं फिरत नाही आहे. अहो नुसतं फिरत नाही म्हटलं आतलं वाइंडिंग गेले बटन दाबले की वर येत आलेले बटन. मग तेवढ्या करता तर तुम्हाला दुरुस्त करायला दिले. आम्हाला आम्ही घरात केलं नसतं. नाही आम्ही करतो की पण ते मग 2000 खर्च आहे बघा लवकर सांगा. गिराईक थांबलं इथं 2000 कसला काय खर्च काढला आणि अहो त्याला काय सांगायला वाइंडिंग गेले त्याचं असलं ते वाइंडिंग सगळं खोलायला पाहिजे. मग एक काम करतो एक तुम्हाला कमी पैशात पाहिजे काय? कमी पैशातच पाहिजे. बरोबर तुमच्या तुमचं बर मग कमी पैशात करतो. मग त्याला पाती तेवढी नसणार बघा ते नुसता रॉड फिरतोय आपला. पाती नसणार म्हणजे काय काय असं काय म्हणाल तुम्ही? मग आता कमी पैशात म्हणजे काय होणार दुसरं? एक तुमच्या मग ते एक घरात कागदाचं पुट्ट्याचं करून बसवा त्याला. काय पैसे जरा कमी पडतात ते त्यामुळं. नाही हो तुम्ही पंखा डॉक्टर म्हणून तुमच्याकडे पाठवला. आता उन्हाळा संपताला तुम्ही अजून पंखा द्यायला लागलाय. आता काय काम कर तुम्ही ऑफ सीझन ला द्यायचो थंडी दिवसात द्यायचो. आता काय तेव्हा आता एवढं गिरायक आहे आणि ते सगळं आवरत नाही काम म्हटलं. थंडीच लावत नाही पण गिरायक कमी असते ना आमच्याकडे. छान उन्हाळ्यात उपयोग तेव्हा आठवण म्हणतात टाकला तुमच्याकडे. नाही बरोबर आहे पण ते मग कसं करायचं? 2000 करू काय? काय मला सांगा 2000 रुपये मिळणार नाही. पहिले जे बोलणं झालं तेवढं मिळणार बघा ते व्यवस्थित करून द्या. आता उन्हाळा संपायच्या तिथे म्हणजे पावसाळ्यात नाही पण खर्च तेवढा येतोय. आता काय खिशातलं घालायचं काय? एक काम करा मग ते नाही होत नाही खर्च. काय होत नाही खर्च तुमच्या वाढवायचं म्हणजे त्याला पाती नको का? ते पाती कुठं आहे मग? पातीच राहून दे की पंख्याची दोन मग तिसरं काय कोण फिरवणार ते तिसरं नको त्याला. बरं एक काम करतो बघा थोडक्यात बसतो तुम्हाला 300-250 एक 750 पर्यंत बसतो ना. खरं आवाज येणार घरांग 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 नाही तसं नाही आवाज जरा येतोय तेवढा ऍडजस्ट करा की 750 पर्यंत करतो म्हणजे बेरिंग बिरिंग घालायला लागत नाही. बोलणार बोलणार 2000 म्हणाला एकदा 250 म्हणाला एकदा 750 म्हणाला. अहो हे बघा VIP घेतलं की जर खर्च असेल ना त्याला पाती बिती सगळं बसवाय म्हटलं 2000 तेवढं तुमचं बजेट नसेल तर एक 2 पात्यावर चालवता का? बघा मी 1500 पर्यंत करतो. बेरिंग नाही घातलं तर 750 आणि काहीच खर्च नसेल तर आहे तसं घेऊन जाऊ परत. आम्ही पंखाच वापरायचं नाही काय पण तुम्ही सांगा तुमच्याकडे बिल चुक केली का? तुम्ही काय म्हटलं येऊ नुसतं बटन दाबलं की वर येते. आता वर कुठलं काय सगळं मडगाड आहे भंगार घालायचे पाळे आले पंख्याचे कुठल्याही 1857 मधला येऊ आहे काय कळ ना मला.
भंगार म्हणून नका भंगार पेक्षा म्हणाल तुम्ही मग त्याला आमच्या तुमच्या दुरुस्ती लाईल तुम्ही व्यवस्थित करणार तो 15 दिवसात देतो आता भंगार म्हणाल आमच्या पंक्याला तसं नाही हो म्हणजे अहो पावसात भिजला जरा गंजला म्हणून काय भंगार झाला काय तो मग काय करताय बघा ते काय तुमचा पंखा तुम्ही बघून घ्या ते काय करताय बघा ते मला 2 दिवसात पंखा पाहिजे होता बाबा 2 दिवसात बंद होते ना आत्ताच घेऊन जाऊ डोकं खाऊन काय इथे गिरायत पुढे ते काय करू सांगा पटकन एक तर पैसे देतो म्हणा नाही तर घेऊन जाऊ परत म्हणून ए टाकरी तिकडे पंगा बाहेर टाक तिकडे थोडा बघा बाहेर घेऊन जाऊ ते गेलो बिलो मी काय जबाबदार नाही ते टाकरी तिकडे बाहेर म्हणजे तुम्हाला एक कुणाचा म्हणजे मित्राचा मैत्रिणीचा भावाचा नातेवाईकांचा ग्रीन पोपट करायचा असेल ना तर त्यांचं नाव माहिती आणि त्यांचा मोबाईल नंबर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर कळवा. नंबर लिहून घ्या 70 57 42 64 46. हो नंबर पुन्हा एकदा 70 57 42 64 46 आणि ऐकत राहा ग्रीन पोपट 90.4 ग्रीन FM.